विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नॉन इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे असंसर्गजन्य रोग या विषयीचा अभ्यास करणार आहोत. डिसीजेस विच डू नॉट ऑकर थ्रू इन्फेक्शियस हँड बॉडी कॉन्टॅक्ट आर कॉल्ड नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. Such diseases arise in human body itself due to certain reasons. तर असंसर्गजन्य रोगाविषयीची माहिती सांगताना जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाहीत त्या रोगांना असंसर्गजन्य किंवा असंक्रामक रोग असे म्हणतात. असे रोग काही विशिष्ट कारणामुळे व्यक्तीच्या शरीरातच उद्भवतात. मग असे जे रोग आहेत त्यातला पहिला रोग आपण बघणार आहोत कॅन्सर. अनकंट्रोल अँड ॲबनॉर्मल सेल ग्रोथ is called as cancer. Growth or group or lump of cancer cell is called as a malignant tumor. Cancer can occur in various organs like lungs, mouth, tongue, stomach, breast, uterus, skin and tissues like blood. म्हणजेच कर्करोग, कॅन्सर म्हणजे कर्करोग, पेशींच्या अनियंत्रित आणि अपसामान्य वाढीस कर्करोग म्हणतात. कर्करोग रोगाच्या पेशी समूहास किंवा गाठीस दुर्दम्य ट्यूमर्स म्हणतात. कर्करोग फुफ्फुस, तोंड, जीभ, जठर, स्तन, गर्भाशय, त्वचा यासारख्या अवयवात रक्त किंवा अन्य कोणत्याही उतीत होऊ शकतो. कुठचं आहे रिझन्स आहेत त्याची कारण. कन्झम्पशन्स ऑफ टोबॅको, गुटखा, स्मोकिंग, अल्कोहोलिझम, लॅक ऑफ फायबर कंटेंट फ्रूट्स अँड लीफ व्हेजिटेबल इन फूड, एक्सेन्सिव्ह कन्झम्पशन ऑब्जेक्ट्स फूड पिझ्झा बर्गर एक्सेट्रा आर सम ऑफ द मेनी पॉसिबल रिझन्स. हिरिडिटी मे ऑल्सो बी रिझन. म्हणजे काय तर कारण जी दिले ती अति प्रमाणात तंबाखू, गुटखा, धूम्रपान, मद्यपान करणे, आहारात स्वतःयुक्त अन्नपदार्थ फळे पालेभाज्या समावेश नसणे आणि अति प्रमाणात जंक फूड वडापाव पिझ्झासारखे पदार्थ खाणे यासारखे अनेक कारणे असू शकतात. पुढे अनुवंशिकता हे एक कारण असू शकते असं शेवटी सांगितलं. हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता. नंतर आहे सिम्पटम्स म्हणजे लक्षणं. क्रोनिक कफ, हॉर्स वॉइस, डिफिकल्टी इन स्वेलिंग पहिलं कारण, दीर्घकालीन खोकला, घोगरा आवाज, त्यानंतर डिफिकल्टी इन स्वेलिंग म्हणजे
म्हणजे ते घास गिळण्यास त्रास होणे, घेताना त्रास होणे. नंतर आहे स्कार अँड इन्फ्लेमिनेशन, म्हणजे उपचार करूनही बरा न होणारा व्रण किंवा सूज. लम्स इन ब्रीस्ट, म्हणजे स्तनास गाठी निर्माण होणे. अनएक्सपेक्टेड वेट लॉस, अनएक्सप्लेन वेट लॉस म्हणजे काय, कारण वजन घटणे यासारखी लक्षणं त्या दिसतात. इथं कॅन्सर दाखवलेलं आहे तोंडाचा, आपण तो बघू शकतो. पुढे आहे डिस्कस, चर्चा करा. डिस्कस द कंट्रोल ऑफ कॅन्सर अँड प्रिपेअर पोस्टर फॉर द डिस्प्लेइंग इन क्लासरूम. कर्करोग प्रतिबंध कसा करावा याचा त्याची चर्चा करा आणि पोस्टर तयार करून वर्गात लावा. तर हे पोस्टर आपण नंतर तयार करून ठेवा, आपण नंतर वर्गात लावूया. कॅन्युटर सांगा पाहू, डू यू रिमेंबर एनी पर्सन ड्रिंकिंग द शुगर फ्री टी आर अवॉइडिंग कन्झम्पशन of sweets? What may be the possible reasons for this? म्हणजे विना साखरेचा चहा घेणारी, गोड पदार्थ सेवन टाळणारी व्यक्ती तुम्हाला माहीत आहे का? काय कारण असेल त्यामागे? तर याच्यावर आपण विचार करायचा आहे. पुढे डायबिटीज म्हणजे मधुमेह. द हार्मोन्स इन्सुलिन प्रोडक्ट इन पॅनक्रीज कंट्रोल द लेवल ऑफ शुगर ग्लुकोज इन ब्लड. इफ इन्सुलिन इन सिक्रेटेड इन लो क्वालिटी, ग्लुकोज लेवल कॅनॉट बी कंट्रोल. This disorder is called as diabetes. म्हणजे स्वादुपिंडात निर्माण होणारे इन्सुलिन हे संप्रेरक रक्तातील ग्लुकोज शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते. इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यास शर्करेचे प्रमाण नियंत्रित होत नाही. या विकाराला काय म्हणतात? डायबिटीज म्हणजे मधुमेह म्हणतात. या ठिकाणी सिम्पटम्स विच कॅनॉट बी इग्नोर्ड, म्हणजे या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट नाईट इन्क्रीज ओबेसिटी ऑर वेट लॉस, म्हणजे रात्री मूत्रविसर्जनात वारंवार लाज जावे लागणे, वजन खूप वाढणे किंवा एकदम कमी होणे याच्याकडे दुर्लक्ष, या लक्षणांकडे दुर्लक्ष करता कामा नये. रिझन फॉर डायबिटीस, हिरिडिटी, ओबिसिटी, लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाइज आणि मेंटल स्ट्रेस, म्हणजे अनुभवू शकता अतिलठ्ठपणा, व्यायाम कष्टाचा अभाव आणि मेंटल स्ट्रेस म्हणजे खूप ताण येणे, त्याला मानसिक ताण म्हणतो किंवा तणाव म्हणतो. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, फॉलोइंग द प्रॉपर डाईट मेडिसिन अँड एक्झरसाइज अंडर द सुपरविजन ऑफ डॉक्टर हेल्प टू कीप द डायबिटीज अंडर कंट्रोल. काही डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार, औषध, व्यायाम यांचा अवलंब करून आपण डायबिटीज किंवा मधुमेह नियंत्रणात आणू शकतो. पुढे जाऊया आपण. डू यू नो
आपणास माहीत आहे का किंवा तुम्हाला माहीत आहे का? इंडिया हॅज लार्जेस्ट नंबर ऑफ डायबिटीज पेशंट इन द वर्ल्ड. ॲट प्रेझेंट अप्रॉक्सिमेटली 7 करोड डायबिटीज पेशंट आर प्रेझेंट इन द कंट्री. म्हणजे काय? भारत कसा आहे? सध्या देशात साधारणतः 7 कोटी मधुमेहचे रुग्ण आहेत आणि जगातील सर्वाधिक मधुमेह रुग्ण कुठे सापडतात? भारतात आढळतात. इंटरनेट माय फ्रेंड नेहमी असतो आपला. इंटरनेट माय फ्रेंडमध्ये आपण बघूया वॉच द व्हेरियस व्हिडिओज गिव्हिंग इन्फॉर्मेशन अबाउट डायबिटीज ऑर ऑन इंटरनेट. नॉट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन अँड प्रेझेंट इट इन द क्लास यूजिंग EMS पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन. म्हणजे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बनवायचं आहे आपण. इंटरनेटवर मधुमेहाची माहिती देणारे विविध व्हिडिओ पहा आणि त्याच्यापासून काय करा, एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सादर करा. हे तुमच्यासाठी काम आहे, सुट्टी दे करू शकतो आपण. हार्ट डिसीज पुढचा जो आहे, तिसरा हृदयविकार. हार्ट डिसीज म्हणजे हृदय. एफिशियन्सी ऑफ द हार्ट डिसीजेस ड्यू टू डिक्रीज ब्लड सप्लाय अँड देअर बाय ऑक्सिजन अँड न्यूट्रियंट सप्लाय टू द हार्ट मस्कल. Due to this, heart has to perform more work that leads to stress on it. This may cause heart attack. If someone has heart attack, immediate consultation of doctor and treatment is necessary. म्हणजे काय तर हृदयविकाराची माहिती दिली. हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा व पर्यायाने ऑक्सिजन व पोषक द्रव्यांचा पुरवठा अपुरा पडल्यास हृदयाची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे हृदयास जास्त कार्य करावे लागते व ताण आल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हृदयविकाराचा झटका आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि औषधोपचार सुद्धा अत्यावश्यक आहेत असे या ठिकाणी सांगितले. वन शुड नॉट इग्नोर दिस सिम्प्टम्स. सर चेस्ट पेन्स द शोल्डर नेक अँड आर्म्स क्रॅम्स in hand, irasiness, tremors. म्हणजे या लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं ते सांगितलं. तर सुरुवात इथं आहे, चेस्ट पेन आहे म्हणजे छाती दुखणे आहे. त्यानंतर छातीतील वेदनाचं आहे, शोल्डरचं आहे, खांदे दुखणे, त्याच्यानंतर मान व हात दुखणे, हात आकडणे, त्यानंतर घाम येणे, अस्वस्थता किंवा कंप जाणवणे. रिझन्स ऑफ हार्ट अटॅक स्मोकिंग अल्कोहोलिझम डायबिटीज हायपरटेन्शन ओबिसिटी lack of physical exercise, heredity, mental stress, anger, anxiety. म्हणजे एक बरेच या ठिकाणी कारण दिलेले आहे. धूम्रपान करणे, त्याच्यानंतर मद्यपान करणे, मधुमेह, त्याच्यानंतर उच्च रक्तदाब, त्याच्यानंतर लठ्ठपणा, लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाइज म्हणजे अतिशय जर व्यायामचा अभाव झाला तर त्यातून सुद्धा होऊ शकतो. त्यानंतर हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता,
मेंटल स्ट्रेस म्हणजे मागाशी सांगितलं तणाव, एंगर म्हणजे त्या ठिकाणी थोडस असं रागीट स्वभाव, आणि अनेक्सिटी चिंता, रागीटपणा आणि चिंता, अनेक्सिटी म्हणजे चिंता, तर यातून हा रोग होऊ शकतो. या ठिकाणी दिलेले आपल्याला हार्ट डिसीजमध्ये काय काय केलं जातं, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, हार्ट ट्रान्सप्लांट, इन्स्टॉलेशन ऑफ स्टेन्स, त्यानंतर इन्स्टॉलेशन ऑफ पेसमेकर. या ठिकाणी फर्स्ट एड ऑफ अवर डिसीज सांगितले, फर्स्ट कॉल 108 फॉर ॲम्ब्युलन्स, 108 नंबरच्या ॲम्ब्युलन्सला फोन करायचा. चेक द कॉन्सिकनेस अँड पेशंट बाय शेकिंग द शोल्डर्स, कीप द पेशंट लाईंग ऑन द बॅक इन हॉरिझॉन्टल पोझिशन ऑन द हँड. हार्ट सर्फेस, सॉरी, अँड परफॉर्म कन्झम्पशन्स ओनली लाईफ सपोर्ट, COLS. इन दिस प्लेस द सेंटर ऑफ थ्रोट्स फॉर लिस्ट 30 टाइम्स ॲट द रेट ऑफ 100 to 120 स्ट्रोक्स पर मिनिट. हे सगळं आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे, म्हणजे काय, पहिल्यांदा 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला फोन करायचा सर्वांनी जर तसं घडलं काही तर. त्याच्यानंतर रुग्णाचे खांदे हलवून तो शुद्धीवर आहे का ते तपासायचंय. रुग्णाला कडक पृष्ठभागावर झोपवायचं आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने काय करायचं, त्याच्या छातीवर दाब द्यायचा आहे. आणि COLS, त्याला काय म्हणतात, COLS कॉम्प्रेशन ओनली लाईफ स्मार्ट सपोर्ट, लाईफ सपोर्ट. यामध्ये एका मिनिटाला 100 to 120 दाब या गतीने किमान 30 वेळा छातीच्या बरोबर मध्यभागी दाब द्यावा. त्यानंतर आहे कलेक्ट इन्फॉर्मेशन. हे इन्फॉर्मेशन तुम्ही कलेक्ट करू शकता आणि इंटरनेट माय फ्रेंड हे वाचून घ्या. त्यानंतर आहे मिसयूज ऑफ मेडिसिन. समटाईम्स सम पीपल टेक द मेडिसिन विदाउट प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर. ओवरडोस ऑफ मेडिसिन मे अफेक्ट अवर बॉडी. एक्झाम्पल, ओवरडोस ऑफ पेन किलर मे डॅमेज नर्वस सिस्टीम, एक्सक्रेटरी सिस्टीम, लिव्हर. ओवरडोस ऑफ अँटीबायोटिक्स मे लीड टू न्यूसिया, स्टमक आचे, डिसेंट्री, रॅश. व्हाईट पेंटीस ऑन टंग एक्सेट्रा. म्हणजे काय, तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल औषधांचा गैरवापर करायचा नाही. त्या ठिकाणी आपल्याला सांगितलंय त्यातून अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात. पोटदुखी आहे, मळमळ आहे, पातळ जुलाब आहे, अंगावर कोरड येणे, अजिबात चट्टे पट्टे येणे यासारखी लक्षणं त्यातून घडू शकतात. अँटीबायोटिक्सचं सांगितलं होतं. त्यानंतर आहे पुअर पीपलचं, या ठिकाणी दिलेलं आहे थोडक्यात, डू नॉट अफोर्ड अ कॉस्टली मेडिसिन. या ठिकाणी सांगितलं पुअर पीपल थिंक अबाउट इट. पुअर पीपल डू नॉट अफोर्ड द कॉस्टली मेडिसिन. इज देअर एनी अल्टरनेटिव्ह फॉर दिस विच वन, तर जेनेरिक मेडिसिन हे त्यावर अतिशय महत्त्वाचा उपाय आहे.
तर या ठिकाणी आपण जेनेरिक मेडिसिनचा अभ्यास थोडक्यात करूया. म्हणजेच जेनेरिक औषधे ती काय आहे ती या ठिकाणी थोडक्यात दिलेली माहिती ती वाचूया. जेनेरिक मेडिसिन आर ऑल्सो नोन ॲज जेनेरिक मेडिसिन. जेनेरिक मेडिसिन इज ऑल्सो नोन ॲज जनरल मेडिसिन. दीज आर मॅन्युफॅक्चर्ड अँड डिस्ट्रीब्युटेड विदाउट एनी पेटंट. दीज मेडिसिन आर ॲज पर क्वालिटी विथ ब्रँच मेडिसिन. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ दीज मेडिसिन इज व्हेरी लो ड्यू टू फेवर एक्सपिरियन्स ऑन रिसर्च ॲज देअर फॉर्म्युला इज रेडी अवेलेबल. म्हणजे काय तर इथे जेनरिक औषधं आहेत यांना सामान्य औषध असंही म्हणतात. अतिशय सामान्य औषधं असतात आणि या औषधांची निर्मिती वितरण कोणत्याही पेटंटशिवाय केली जाते. ही औषधे ब्रँडेड औषधे समकक्ष व त्याचे दर्जाचे असतात. जेनेरिक औषधे तयार करताना त्या औषध घटकांचे प्रमाण किंवा त्या औषधांच्या फॉर्म्युला तयार मिळत असल्यामुळे संशोधनावरील खर्च वाचतो आणि त्यामुळे ही औषधे कशी असतात कमी किमतीमध्ये आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. त्यानंतर लाईफस्टाईल अँड डिसीजेस म्हणजे काय. आपल्याला माहिती आहे जीवनशैली आणि आजार याच्याविषयी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. लाईफस्टाईल इन्क्लूड द डेली रुटीन अँड द टाईप्स ऑफ फूड्स. नाउडेज हॅबिट्स लाईक स्टेईंग इन बेड टिल लेट मॉर्निंग अँड गोईंग टू बेड लेट इन नाईट. फ्रिक्वेंट चेंज इन मील टायमिंग. लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज. कन्झम्पशन ऑफ जंक फूड एक्सेट्रा हॅव बीन इन्क्रीज्ड ड्यू टू दिस. सच पीपल आर गेटिंग सिक फ्रिक्वेंटली. इफ फ्रिक्वेन्सी ऑफ बिकमिंग सिक इज टू बी लोअर्ड पीपल शुड अलाउ राईट लाईफस्टाईल. इट मस्ट इन्क्लूड सफिशियंटली राईट फूड, योगासनास, प्राणायाम अँड फिजिकल एक्झरसाइज. फिजिकल एक्झरसाइज शुड ऑल्सो बी ॲज पर वन्स ओन कॅपॅसिटी. प्राणायाम अँड योगासन शुड बी परफॉर्म अंडर द एक्सपर्ट सुपरविजन. सी द व्हिडिओज ऑफ प्राणायाम अँड योगासन. तर या ठिकाणी आपल्याला जीवनशैलीविषयी माहिती दिलेली आहे. आहार विहार यामध्ये रोजच्या दिनचर्यात आहाराचा समावेश होतो. आजकाल उशिरा उठणे, उशिरा झोपणे, आहाराच्या वेळासारखा बदलणे, व्यायाम न करणे असे अनेक किंवा अरबट चरबट खाणे म्हणजे जंक फूड खाणे या गोष्टीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आजार पडण्याचे प्रमाणसुद्धा वाढलेले असे. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी सांगितलं या पॅरेग्राफमध्ये. तर आजारी पडण्याचे प्रमाण कमी करायचे असेल तर योग्य जीवनशैली अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य झोप, योग्य आहार, योगासनं, प्राणायाम, व्यायाम करणे आवश्यक आहे. तसेच व्यायामसुद्धा आपल्या शरीराला झेपेल एवढाच करायला सांगितला. कोण कॅपॅसिटी एवढाच व्यायाम करायचा, जास्त व्यायाम करायचा नाही. त्यानंतर खालच्या त्याच्या सांगते प्राणायाम आणि योगासनाविषयी माहिती दिली. तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करायचा. विविध प्राणायाम आणि योगासनाचे व्हिडिओ बघायचे आणि त्यातून प्राणायाम आणि योगासन करायचे आहे. नंतर दिले वॅक्सिनेशन. शेवटी दिले लसीकरण. वॅक्सिनेशन हे सगळ्यात महत्त्वाचं असतंय. वॅक्सिनेशन इज इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट द इन्फेक्शियस डिसीज. कलेक्ट द वॅक्सिनेशन शेड्यूल चार्ट फ्रॉम नियर बाय क्लिनिक अँड स्टडी इट. म्हणजे आजार होऊ नये म्हणून
त्याचा प्रतिबंधक म्हणून लसीकरण करून घेणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. तुमच्या जवळच्या दवाखान्यात जाऊन त्याचा जो चार्ट असतो तो एकदा बघून घ्या. या ठिकाणी हेल्थ अवेअरनेस डे दिलेले 7 एप्रिल वर्ल्ड हेल्थ डे आहे. नंतर इकडं 29 सप्टेंबरला वर्ल्ड हेल्थ हार्ट डे आहे. त्यानंतर 14 जूनला वर्ल्ड ब्लड डोनेशन डे आहे आणि 14 नोव्हेंबरला वर्ल्ड डायबिटीस डे आहे. तर हे डे पण आपण लक्षात ठेवूया आणि अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ब्लड डोनेशन. 1 युनिट ब्लड डोनेटेड बाय द पर्सन कॅन फुलफिल द नीड ऑफ थ्री पर्सन्स ॲट अ टाइम. फॉर एक्झाम्पल RBCs, WBCs and platelets. One can save the life of 12 persons by donating the blood for 4 times a year. कमीत कमी 4 वेळा तरी आपण रक्त देऊ शकतो. तर या ठिकाणी रक्तदान करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण 1 युनिट रक्तदान एका वेळेस किमान 3 रुग्णांची गरज पूर्ण करते. जसे की तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, रक्तमेंबिका. एका वर्षात 4 4 रक्तदान केल्यास 12 रुग्णांचे प्राण आपल्याला वाचवता येतात. तर अशा पद्धतीने हे प्रकरण या ठिकाणी आपण संपूया.